येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षाच्या अनेक नेत्यांनी टीकेची ज्याला जोड म्हणता येईल ते उठवण्याचा प्रयत्न केलेला आहे. महायुती होणार, कशी होणार, कुणाला किती जागा मिळणार, अजितदादांचं भवितव्य काय, एकनाथ शिंदे साहेबांचं भवितव्य काय आणि भाजप यांना अरबी समुद्रात डुबवणार अशा अनेक वल्गना या माध्यमातून केले जातात. नसलेली आता ज्या गोष्टीची आवश्यकता नाही अशा गोष्टी ज्या 5 वर्षापूर्वी घडल्या त्याच्यासुद्धा आता जाहीर सभेमध्ये आम्हाला काय कमेंट दिली होती, आम्ही कसं रूममध्ये एकत्र बोललो होतो, अशा प्रकारचे वक्तव्य करून लोकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करतात. परंतु आपल्या माध्यमातून मी एक सांगेन, महायुतीमध्ये जागा वाटपाचा अंतिम निर्णय हा रविवारी किंवा सोमवारी हे होणार आहे आणि युतीमध्ये जो जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरणार आहे त्याबद्दल तुम्हाला असलेली माहिती किंवा इतर माध्यमातून येणारी जी काही माहिती ती अत्यंत चुकीची आहे असं माझा समज आहे किंवा ती माहिती मला आहे. परंतु योग्य तो सन्मान, योग्य ती जागा वाटपाचं सूत्र हे ठरलेलं आहे आणि अत्यंत खिळमिळेच्या वातावरणामध्ये, आघाडीसारखं नाही, आघाडीमध्ये वंचित कुठं आहे, काँग्रेस कुठं आहे, राष्ट्रवादी गट शरद पवार गट आणि उभाटा कुठं आहे यांचा ताळमेळ नाही. परंतु त्यांना सर्वांना एकूण आपल्यावर आलेलं संकट सारण्यापेक्षा आपण महायुतीवर टीका केली तर कुठेतरी आपली आघाडी होईल अशा त्या संभ्रमामध्ये आहेत. म्हणून आता त्याची चिंता नाही, त्यांनी कितीही टीका केली तरी महायुती आघाडी मजबूतीने ही निवडणूक लढणार आहे आणि ह्या निवडणुकीचे परिणाम आपल्याला ह्या लोकसभेमध्ये दिसून येतील. उभाटा गटांच्या नेत्यांनी काल जी काही स्टेटमेंट केली की तुळजाभवनची शपथ घेऊन सांगतो की आमचा 2.5 वर्षाचा फॉर्म्युला, 2.5 वर्षाचा फॉर्म्युला ठरला होता, त्याला आम्ही नाकारतच नाहीये. फॉर्म्युला ठरला होता हे निश्चित आहे, परंतु पहिले 105 ज्यांचे आमदार निवडून आलेले त्यांना प्रायोरिटी म्हणून त्यांनी ते मागितलं होतं. तरी शेवटच्या क्षणाला जेव्हा त्यांनी मान्य केलं की पहिले 2.5 वर्ष तुम्ही घ्या, परंतु सत्तेच्या लालसेपोटी सत्ता 5 वर्षाची जी काही ऑफर शरद पवारांनी दिली होती, 5 वर्ष तुम्ही मुख्यमंत्री राहा, मग या फक्त लालसेपोटीच यांनी आघाडी केली आणि काँग्रेस आणि राष्ट्रवादी जी शिवसेना प्रमुखाला ही युती कधीही मान्य नव्हती त्या युतीबरोबर ते गेले, त्याचा परिणाम आज त्यांचा पक्ष फुटीमध्ये झालेला आहे. आम्हाला अरबी समुद्रात डुबवण्याची जी काही भाषा करतायत, स्वतःच आता अरबी समुद्रात नाही तर त्या वांद्र्याच्या त्या नाल्यामध्ये ते डुबलेले आहेत. म्हणून आता यांनी आमच्यावर टीका करणं सोडावं, आपल्या पक्षाचं आणि इतर तुमच्या आघाडीचं जे काही लव्ह मॅरेज चालू आहे त्या लव्ह मॅरेजवर फोकस करा. ती पोरगी पळून जाते, हा पोरगा मागं चाललाय, ती कधी पोरगी यांच्या मागं पळते, हे पोरगं पुढे चाललंय, या अशा पद्धतीचं जे काही गलिच्छ राजकारण यांच्या चालू आहे आणि एकमेकावर यांच्या आपसामध्ये जी काही लाथाळी चालू आहे ती त्यांनी थांबवली पाहिजे. आणि जर लढायचंच असेल तर हिमतीने पुढे या, जनता तुम्हाला दाखवून देईल की तुमची अवस्था काय आहे. सर, आज दिल्लीमध्ये महत्वाची बैठक होणार असल्याची माहिती मिळते आहे, मुख्यमंत्री देखील या बैठकीला उपस्थित राहणार आहे, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीमध्ये महायुतीची जागा वाटपाची महाराष्ट्रात बैठक होणार आहे. त्या बैठकीमध्ये अंतिम तोडगा जो आहे तो निघेल का, अंतिम फॉर्म्युला तयार होईल का जागा वाटपाचा? महाराष्ट्रातल्या माहितीचा फॉर्म्युला जवळपास निश्चित झालेला आहे. अमित शहा साहेब जेव्हा महाराष्ट्रात आले होते त्या टायमाला शिंदे साहेब असेल, अजितदादा असेल, देवेंद्र फडणवीस साहेब असतील, यांची बैठक झालेली आहे आणि त्याला एक अंतिम टच वरिष्ठांनी दिला पाहिजे म्हणून कदाचित आजची ही बैठक असेल. परंतु अधिकृतपणे त्याची मला माहिती नसल्यामुळे या बैठकी जर असेल तर शिंदे साहेब सुद्धा दिल्लीला जातील अशी माझी माहिती आहे. ज्या प्रकारे बातम्या दिल्या जातात की हा फॉर्म्युला ठरला, तो फॉर्म्युला ठरला, सर्वाधिक जागा या भाजपला दिल्या जातील, 32-36 आकडे भाजपकडनं सांगितले जाते, कितपत तथ्य आहे, शिवसेनेने कितपत जागांची मागणी लावून धरलेली आहे, काय सांगा? आकडा असा ठरलेला नाही, या ज्या काही बातम्या येत आहेत या बातम्या अत्यंत चुकीच्या आहेत. निश्चित भाजप हे काही जागा जास्त मागायचा प्रयत्न करते. शिवसेनेकडे मुळात 13 खासदार असल्यामुळं आणि आम्ही मागच्या वेळेला 22 जागा लढवल्यामुळं आमचा जागेचा जो आकडा आहे तो 20-22 आम्ही तो मागतोय, मागणी ही आमची आहे. राष्ट्रवादीनं सुद्धा काही जागा त्यांना जे काही महत्वाचे वाटतात ते सुद्धा त्या जागा मागतायत. परंतु एकंदरीत आपल्याला निवडणुकीमध्ये प्रत्येक जागा महत्वाची आहे,
हे सर्व महायुतीच्या नेत्यांनी डोक्यात ठेवल्यामुळं कोणत्या जागेवर आग्रह धरायचा, कोणती जागा द्यायची ना द्यायची यावर त्यांनी सखोल चर्चा केलेली आहे. आणि म्हणून हे तिन्ही नेते मिळून जो निर्णय घेतील तो योग्य घेतील. मग त्या जागेचा एक दोन जागा पुढे मागे जरी झाल्या तरी त्याच्यात काही किंतुपरंतु करण्याचं काही कारण नाही. परंतु जे मिशन 45+ ठेवलेलं आहे ते जर सक्सेस करायचं असेल तर आम्हाला एकमेकाशी कॉम्प्रोमाइज हे करावं लागेल. रिपोर्ट आलेला आहे त्यानुसार जर का मशांच्या विरोधात उमेदवार महायुतीचा निवडून आणायचा असेल तर तिथे धनुष्यबाणचाच उमेदवार जो दिला गेला पाहिजे, म्हणजे शिवसेनेचा उमेदवार दिला गेला पाहिजे. जर का दुसऱ्या अन्य पक्षाचा म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस असेल किंवा भाजपचा उमेदवार असेल तर तिथे दगा फटका होऊ शकतो किंवा तिथे मतांचा गणित जे ते बिघडू शकतं. त्यामुळे तिथे मशालच्या विरोधात धनुष्यबाणचाच उमेदवार देणं हे अधिक फायदेशीर महायुतीच्या दृष्टिकोनातून ठरेल असा एक रिपोर्ट आहे. त्यावरती आपलं काय नाही, यावर देवेंद्र फडणवीस असतील, शिंदे साहेब असतील, अजितदादा असतील यांनी या प्रत्येक मतदारसंघाचा तिन्ही पक्षांच्या नेत्यांनी सर्व्हे केलेला आहे. आणि या सर्व्हेमध्ये तिथलची असलेली मताची जी गोळाबेरीज आहे किंवा मताची जी काही टक्केवारी आहे, कोणत्या पक्षाकडे किती मतं जाऊ शकतात, या सर्वचा सर्व्हे झालेला आहे. म्हणून कोणतीही जागा चुकूनही आपल्याला कुठेही मायनसमध्ये जाता कामा नये याचा सर्व कॅल्क्युलेशन्स या नेत्यांनी केलेले आहे. आणि तुम्ही जे सांगताय की आपल्याला ज्या ठिकाणी मशाल चिन्ह असेल तिथं धनुष्यबाण असला पाहिजे, या सगळ्या गोष्टी वरिष्ठ म्हणून त्यांच्या कानावर आहेत आणि ते त्यावर योग्य तो निर्णय सुद्धा घेतील. पण एक चर्चा अशी पण आहे की उत्तर पश्चिम मुंबई, परभणी, वाशिम, संभाजीनगर आणि नाशिक या ज्या तुमच्या जागा आहेत त्या भाजप मागताय. मागणी निवडणुकीच्या काळामध्ये अनेक प्रकारचे केले जातात. ज्या ज्या ठिकाणचा कार्यकर्ता असतो त्या ठिकाणचा कार्यकर्ता साहेब आपलं इथं पोझिशन चांगलं आहे किंवा आपल्याला ही जागा लढवली पाहिजे हा त्याचा आग्रह असतो. परंतु हा सर्व आग्रह अंतिम क्षणी अंतिम टप्प्यामध्ये कुणाचा मान्य होईल हे आता सांगता येणार नाही. परंतु तुम्ही त्यांनी मागितल्यात यांनी दिल्यात असं काही झालेलं नाही. संभ्रम फक्त निर्माण होतोय आणि सोमवारी हा सगळा संभ्रम दूर होईल. एक गोष्ट अशी आहे की उद्धव ठाकरेंनी अमित शहांच्या वक्तव्याबद्दल आई तुळजाभवानीची शपथ घेऊन सांगितलेली, त्या वक्तव्याबद्दल तुमचं काय? त्यांनी केलेलं वक्तव्य मी पहिलेही सांगितलं की त्यांनी वक्तव्य जरी केलं असेल 2.5-2.5 वर्ष नाही पण 50-50 फॉर्म्युला ठरला होता हे सर्वजण मान्य करतात. शेवटच्या क्षणाला मुख्यमंत्रीपद पहिलं कोणी घ्यावं यावर वाद सुरू होता आणि शेवटला अखेरला भाजपने सांगितलं की ठीक आहे पहिले 2.5 वर्ष तुम्ही घ्या पण बोलणी तर करा. परंतु त्या बोलणीला कोणी जायचं नाही हा आम्हाला आदेश होता. म्हणून त्या बैठकीला त्या बोलणी करायला कोणी गेलं नाही. यासाठी गेलं नाही की शरद पवार साहेबांनी जी गुगली टाकली होती 5 वर्ष तुम्ही मुख्यमंत्री राहा आम्हाला सत्तेची लालसा नाही परंतु भाजपला सत्तेत येऊ द्यायचं नाही हा आमचा अजेंडा आहे. म्हणून तुम्ही आता त्याच्यात तुम्ही मुख्यमंत्री झालं तरी आमचा तुम्हाला विरोध नाही हे सांगितल्यामुळं सत्तेच्या लालसेपोटी ती युती जी होणारी होती ही उद्धव साहेबांनी टाळली हे तेवढं सत्य आहे. म्हणून शपथपूर्वक ते जे त्यांनी सांगितलं ते खरं आहे परंतु पहिले 2.5 वर्ष हे भाजपचे होते. तुम्ही म्हणताय की शब्द दिला होता, उद्धव ठाकरे म्हणतायत की असा कुठला शब्द दिला नव्हता, देवेंद्र फडणवीस देखील अशी म्हणतात की बाळासाहेबांच्या रूम मध्ये असा कुठल्याच प्रकारचा शब्द किंवा अशी चर्चा झाली नव्हती, तर नेमकं यातलं सत्य काय? मी सांगतोय ना, शेवटच्या दिवशी मातोश्रीवर आम्ही सर्व आमदार होतो त्यावेळेला भाजपची ऑफर आम्हाला आली होती. रूम मध्ये काय झालं त्याला साक्षीदार ना देवेंद्र फडणवीस साहेब होते, भाजपतर्फे आली होती 50-50% त्याला तुम्हाला मुख्यमंत्रीपद पाहिजेत ना चल आम्ही देतो पण बोलणी कराल का नाही हे त्यांच्याकडून आम्हाला ऑफर आली होती. आणि मग एकनाथ शिंदे साहेबांनी जेव्हा हे उद्धव साहेबाला सांगितलं, उद्धव साहेबांनी मी बोलणी करायला कोणाला पाठवणार, तुला जायचं तू जा, कशाला जातील ते, म्हणून जायचंच नाही हे जेव्हा मनात त्यांचं होतं म्हणून ही युती त्या दिवशी फिसकटली आणि हे राष्ट्रवादीवर जाणार होतं हे पक्क झालं होतं. त्यांनी फोन पण उचलले नव्हते त्या दिवशी, जेव्हा फोन घेत नव्हते, कुणाशी बोलत नव्हते, त्यांचा फोन आला तर त्याला निग्लेक्ट करायचे, आम्हाला त्यांच्याशी बोलायचं नाही, मग त्यांच्याशी बोलणी करेल कोण हा सगळ्यात मोठा पेच होता. आणि त्यांच्या आदेशाशिवाय समोर जाईल कोण हा एक पक्षाच्या संघटनेचा एक आदेश म्हणून शिस्त म्हणून कोणी जायला धसत नव्हतं. आता आपल्या वाट्याला 13 खासदार आहेत, चर्चा अशी आहे की 8 जागा आपल्याला मिळू शकतात आणि बाकीच्या काही कमळावर आपल्याला लढायला लावू शकतात, काय सत्य आहे? काही सत्य नाही. तुम्ही आता हे सगळ्या बातम्या आहेत
याचा अंतिम निर्णय 2 दिवसाची वाट पहा, त्यात तो निर्णय लागेल. बातम्यांच्या आधारावर ह्या युत्या होत नसतात. वरिष्ठ पातळीवरचे जे काही निर्णय होतात किंवा चर्चा होतात त्याची कुठेही वाच्यता केली जात नाही हे आपल्या सर्वांना माहीत आहे. म्हणून यांनी काय बोललं त्यांनी काय ऐकलं यावर हे राजकारण चालत नाही. याचा फायनल निर्णय तुम्हाला सोमवारी मिळेल. बार्गेनिंग निवडणुकीच्या काळामध्ये केले जाते. आम्ही जवळपास 22 जागा मागितलेत परंतु आम्हाला 20 दरम्यान जागा मिळतील अशी आमची अपेक्षा आहे. उद्या महाविकास आघाडीची महत्वाची बैठक होणार आहे. या बैठकीमध्ये जागा वाटप आणि उमेदवार निश्चित होणार आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार निश्चित झाल्यानंतर मग महायुती आपले उमेदवार जाहीर करणार आहे का? रणनीतीचा भाग आहे का? म्हणजे त्याच्या उमेदवाराला एक सक्षम उमेदवार देण्यासाठी एक रणनीती आखली जाते का? असं नाही. काही पक्ष आपल्या मतदार संघामध्ये इतर मतदारसंघामध्ये तुम्ही जर पाहिलं असेल भाजपने सुद्धा काहीला गो हेड दिलेला आहे. आम्ही सुद्धा काही लोकांना गो हेड दिलेला आहे. तसंच आघाडीच्या नेत्याने सुद्धा काही लोकांना गो हेड दिलेलं आहे. ते त्यांच्या पद्धतीने कामाला लागलेले आहेत. आता युती कुणाची लवकर होईल हे त्या पक्षाच्या ध्येयधोरणावर किंवा त्या आघाडीवर डिपेंड आहे. परंतु आम्ही त्यांची वाट पाहून आमचे उमेदवार टाकणार आहोत असं त्याला भाग नाही. आमची ही सेकंड जी काही भाजपची यादी बनणार आहे किंवा सेकंड जी काही होणार त्यात महाराष्ट्राच्या युतीची बोलणी बाकी होती म्हणून ती सेकंड यादी होत नाही. तर म्हणून सोमवारी आज जेव्हा जातील आज आणि उद्यामध्ये यादी फायनल होईल आणि मग आमचे उमेदवारही जाहीर होतील. दुसरीकडे भाजप ज्या पद्धतीने अशी चर्चा आहे की काही उमेदवार बदलणार आहेत, 3 टर्म 2 टर्म झालेले उमेदवार आहेत, तसा काही बदल शिवसेनेत आम्हाला पाहायला मिळू शकतो का? त्याचबरोबर ती रत्नागिरी सिंधुदुर्ग आणि ठाण्याच्या जागेसाठी ज्या पद्धतीने शिवसेना आग्रही आहे त्या पद्धतीने दुसरा कुठला मतदारसंघ हा भाजपला सोडला जाणार आहे? नाही, आता याबद्दलचा डिटेल्स आता सांगता येणार नाही. याचा सर्व अधिकार हा माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांकडे आहे. ते जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य आहे. परंतु भाजपमध्ये दरवेळेला निवडणुकीच्या काळामध्ये ते विधानसभेचे असो लोकसभेचे असो त्यांच्यामध्ये जवळपास 30-40% उमेदवार हे बदलले जातात. ही त्यांच्या पॉलिसीचा भाग आहे. आमच्याकडे काही उमेदवार बदलायचे असेल किंवा आम्हाला आयजेटेड ठेवायचे असेल तर याचा निर्णय फक्त शिंदे साहेब घेतात आणि तो सर्व आमदारांनी असेल, पदाधिकाऱ्यांनी असेल, खासदारांनी असेल हा निर्णय त्यांच्यावर तो अधिकार त्यांना दिलाय आणि ते निर्णय घेणार आहेत. याला जोडून की ज्या पद्धतीने भाजप काही मंत्र्यांना खासदारकीसाठी उतरवत आहेत, शिवसेनेकडनं काही इच्छुक नावं देखील असल्याचं कळत आहे. शिवसेनेचे नेमके कोण मंत्री या रिंगणात लोकसभेच्या उतरणार आहे तो रणनीतीचा भाग आहे. काही काही गोष्टी थोडासा गुपित राहिलेल्या बऱ्या राहतील. 2 दिवसांमध्येच तुम्हाला संदर्भामध्ये माहिती मिळेल. महायुतीच्या जागा वाटपामध्ये काही उमेदवारांची आणि काही मतदारसंघांची अदला बदल केली जाणार आहे अशी देखील माहिती मिळते. तशी शक्यता आहे का? म्हणजे होतील, 1-2 मतदारसंघामध्ये थोडे बहुत चेंजेस आले तर होतील. कारण की काही जे पारंपरिक मतदारसंघ आहेत त्यामध्ये आता जागा वाढवायच्या तर त्या 1-2 चेंजेस त्यावेळेला घडतील असं होतील असं माझा अंदाज आहे. पण मग तो अन्याय नसेल का? अन्याय वगैरे नाही. काय 2 जागा इकडच्या तिकडे गेल तर तिकडच्या 2 जागा इकडे येतील. खांदे पालट ज्याला म्हणतात तसं, भाकरी फिरवणं म्हणतात तसं. फक्त त्याच्यामुळं काही एवढा काही परिणाम होणार नाही परंतु योग्य तो माणसाला न्याय दिल्याचा प्रयत्न होईल. आता त्याबद्दल काही चर्चा नाही. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांनी एक आरोप केलेला आहे की ऑपरेशन सक्सेस आणि पेशंट गेट असा तो फॉर्म्युला आहे. उद्या शिंदेगड आणि पवारगड या दोघांचंही अंतर निश्चित असल्याचं महायुतीच्या जागा वाटपावरून दिसतं असं विजय वडेट्टीवारांनी म्हटलं. वडेट्टीवारांनी ते फक्त वाक्याचे थोडासा चेंजेस करायला पाहिजे होता. ऑपरेशन सक्सेस बट उबाटा इज डेड हा त्याचा मनाचा अर्थ असेल. कारण की आज युतीची बोलणी करायला ना काँग्रेस इच्छुक आहे ना राष्ट्रवादी इच्छुक आहे. शरद पवार साहेबांच्या समोर उबाटा गट, काँग्रेस हे फक्त आता यस सर म्हणायच्या भूमिकेत आहेत. म्हणून उद्या डुबणारा पक्ष जर सगळ्यात प्रथम क्रमांकावर असेल तर सगळ्यात पहिला असणार आहे शरद पवार गट, दुसरा असणार आहे उबाटा गट. आणि काँग्रेस आली काय आणि गेली काय, गेल्या लोकसभेमध्ये त्यांचा 1 खासदार होता, आता तो आला किंवा नाही आला, ते 1-2 झालं म्हणजे ते 100% यशस्वी झालं असं त्यांचं ते गणित आहे. काँग्रेसमध्ये थोडस वातावरण गडबड आहे. कारण का काही
मुस्लिम नेते आहेत त्यांचं मत असं आहे की महाविकास आघाडी आम्हाला मुळात मंजूर नाहीये, कारण का ठाकरेंची जी मतं आहेत, शिवसेनेची जी पारंपरिक हिंदू आणि मराठी मतं आहेत ती आम्हाला मिळूच शकत नाही, त्यामुळे आमची जी मराठी मतं आहेत ती शिवसेनेला मिळू शकतात, पण मुस्लिम मतं आमची कशी काय कन्वर्ट? काँग्रेसने पहिले जे काही पहिले जे राजकारण केलंय ते दलित आणि मुस्लिमाच्या मताच्या जोरावर केलं होतं. दलित मत किंवा मुस्लिम मत ही आमची हक्काची मतं असं समजलं जायचं, परंतु ते मतदानाची टक्केवारी आता काँग्रेसपासून सरकलेली आहे. आता दलित असेल मुस्लिम असेल ते काँग्रेसला मतदान करायच्या मनस्थितीत नाही. मग पारंपरिक असलेला मतदार जर आपल्यापासून दूर होत असेल आणि उबाठा गटाबरोबर गेल्याने जर आणखीन लॉसमध्ये जर भर पडत असेल तर आम्हाला उबाठा गटाबरोबर जायचं की नाही जायचं या मनस्थितीत ते आहे. दुसरी गोष्ट, जर इथं त्यांची जर लोकसभेला जर युती झाली तर त्याचा परिणाम हा देशभराच्या युतीवर होणार आहे. म्हणून देशभरातली असलेली मुस्लिम दलिताची मतं ही काँग्रेसपासून आणखीन दुरावून इतर ठिकाणी जातील, शिफ्ट होतील, म्हणून ते त्यांच्याकडून हात राखून बोलणी करायच्या मनस्थितीत आहेत. भाजपमध्ये ज्या पद्धतीने जागा वाटपावरून स्ट्रॅटेजी सुरू आहे, काही बड्या नेत्यांची नावं न आल्यामुळे काही बडे नेते नाराज आहेत, त्यावरती अनुसरून पृथ्वीराज चव्हाण म्हटले की भाजपचा कोणी मोठा नेता जर नाराज होऊन बंड करत असेल तर त्याचं आम्ही स्वागत करू, कसं पाहता या विधान? गडकरींचं नाव आलं नाहीये त्या अनुषंगाने तुम्हाला? गडकरी साहेबांचं नाव आलं नाही आलं हा त्यांच्या पक्षाच्या अंतर्गत प्रश्न आहे, पण बाबाला मी हेच सांगेल बाबा काँग्रेसमधले अनेक लोक लाईनीत आहेत, कृपया लोकसभेमध्ये या निवडणुकीच्या पूर्वी जे काही वादळ उठणार आहे, जो काही स्फोट होणार आहे त्याच्याकडे लक्ष द्या. या महाराष्ट्रामध्ये काँग्रेसचा मास लीडर नावाचा कोणताही व्यक्ती किंवा नेता शोधून सुद्धा सापडत नाही, कोणी सांगू सुद्धा शकत नाही, ही अवस्था आपल्या पक्षाची आहे. म्हणून इतर पक्ष जरी इकडचा नाराज झाला तर तो काँग्रेसमध्ये जाऊन आत्महत्या करणारा नाही हे लक्षात ठेवा. आपण राजकारणामध्ये श्रेष्ठ आहात, ज्येष्ठ आहात, परंतु तुमचेच बाजूचे आजूबाजूचे असलेले लोक हे लवकरच शिवसेना आणि भाजपमध्ये प्रवेश करणार आहे. उद्धव ठाकरेंनी सुद्धा ऑफर दिली गडकरींना आमच्या पक्षात, अरे डुबणाऱ्या नावेमध्ये कोणी बसतं का हो? कधीही माणूस कुठं प्रगत वर जाईल का खाली जाईल? यांच्याकडे जर जिथं उमेदवार द्यायला नावं नाहीत त्या नावेमध्ये इतर कसे बसतील? आणि गडकरींचं नाव हे महाराष्ट्रापुरतं नाहीये, देश पातळीवर त्यांचं नाव गाजलेलं, ते मोठे नेते आहेत, ते हे काय ऑफर देतील? म्हणून आता गडकरी गडकरी आहेत आणि त्याची चिंता यांनी करू नये. यांनी आपल्या आणखीन कोणी आणि नातेवाईक राहिले असेल तर त्यांना उमेदवार कसे देता येईल याच्याकडे लक्ष द्यावं. केंद्र सरकारने घरगुती गॅस सिलेंडरच्या दरामध्ये 100 रुपयांची कपात केलेली आहे, त्यावरती देखील टीका केली जाते. त्यांना आत्ताच का सुचलं केंद्र सरकारच्या महिला दिनानिमित्त देण्यात आलेल्या गिफ्टवर सुप्रिया सुळे यांनी टीका केलेली आहे. निवडणुकीच्या तोंडावरती हे जुमले 100 नाही तर 400 रुपये कमी करा अशी देखील त्यांनी मागणी केली. सुप्रिया सुळेनी आता बारामती पाहावं, उगाच मोठ्याला नॅशनल गप्पा मारण्यापेक्षा त्या गप्पा मारण्याचा अधिकार निश्चित शरद पवार साहेबांना आहे. आपण मतदारसंघामध्ये लक्ष द्या आणि तो मतदारसंघ सापळा. बाकी इतरांना ज्ञान देण्यापेक्षा किंवा सूचना देण्यापेक्षा आपण जे केलं नाही, जे करू शकलं नाही, ते मोदी साहेबांनी करून दाखवलं याचा अभिमान बाळगा. सर, मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला एक स्पष्ट निर्देश दिले की मराठा आरक्षणानुसार कुठलीही भरती किंवा शैक्षणिक दाखले येताना ते कोर्टाची अंतिम निर्णयावर अवलंबून राहतील, त्यांनी ध्यानात ठेवावं, राज्य सरकारला निर्देश दिले. तर ते पॉलिसीच आहे ना, सरकारने जरी कोणतंही आरक्षण दिलं असेल किंवा भरती करत असेल तर त्यामध्ये एक क्लॉज असा असतोच की न्यायालयाच्या निर्णयाच्या अधीन राहून ही प्रक्रिया करण्यात येत आहे. ज्या पद्धतीने अपात्रतेचा जो निकाल होता तो विधान भवनाच्या कोर्टात चालला, आता तो सुप्रीम कोर्टात गेलेला आहे. सुप्रीम कोर्टाने अपात्रतेबाबतचा निकाल आता स्वतःकडे घेतलेला आहे. 8 एप्रिल ची पुढची सुनावणी आहे. आम्ही आमच्या भवितव्याची चिंता करत नाही. ज्या दिवशी आम्ही उठाव केला त्या टायमाला या सगळ्या गोष्टीची आम्ही निश्चित त्याची सगळी आम्ही चर्चा करून घेतलेला निर्णय, ठाम आणि ठोस निर्णय घ्यायची आमची भूमिका होती. म्हणून सुप्रीम कोर्टाचा निकाल जो घटनेच्या आधारावर, जो आमच्या केलेल्या उठावाच्या आधारावर जो निकाल लागेल आम्हाला आजही अपेक्षा आहे, तोही निर्णय आमच्या बाजूने लागेल आणि जे सुप्रीम कोर्टात गेले त्याला ही चपराक जरूर बसेल. ओके, गर्जा हिंदुस्तान चॅनलला सबस्क्राईब करा.
आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी बेल आयकॉनवर प्रेस करा.